जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या 483 कव्या जयंती उत्सव साजरा करण्यात आला। वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या 483 जयंतीनिमित्त शहरातील दोहशतकीय परिसरात महाराणा प्रताप यांचा सजीव देखाव्याचा रथ राजपूत समाज अध्यक्ष मोहिनीराज राजपूत यांच्या निवासस्थानापासून या मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। रथमत त्यांच्या निवासस्थानातून वीर क्षत्रिय महाराणा प्रताप यांच्या सजीव देखाव्यातील भूमिका साकारणाऱ्याचा राजपूत समाज महिला मंडळातर्फे त्यांचे औक्षण करण्यात आले व पूजन करण्यात आले। वढोल ताशांचा गजर व फटाक्यांची आतिषबाजी तसेच आकर्षक अशा विद्युत रोषणाईने सजविलेल्या अश्वारूढ रथातून वीर क्षत्रिय महाराणा प्रताप यांच्या सजीव देखाव्याची मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीस शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख, जिल्हा परिषदेचे सदस्य ॲडव्होकेट राम रघुवंशी तसेच राजपूत समाजातील युवा उद्योजक योगेश राजपूत, समितीचे अध्यक्ष मोहिनीराज राजपूत यांच्यासह राजपूत समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मंडळ, तरुण तरुणी मोठ्या संख्येने या जयंती उत्सव निमित्त करण्यात आलेल्या वीर क्षत्रिय महाराणा प्रताप यांच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते। सदरची मिरवणूक दोहशतकी येथून निघून गणपती विरजन मिरवणूक मार्गे मंगल बाजार आमदार कार्यालय येथून महाराणा प्रताप पुतळ्यावर या मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले। यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित यांनी या वीर क्षत्रिय महाराणा प्रताप यांच्या सजीव देखाव्यास अभिवादन केले। यावेळी राजपूत समाज अध्यक्ष मोहिनीराज राजपूत, उत्सव समिती अध्यक्ष योगेंद्र सिंग राजपूत, कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रणजित सिंग राजपूत, सुशील कुमार राजपूत व राजपूत समाज बांधव मिरवणुकीत मोठ्या संख्येने राजपूत समाजातील समाज बांधव सहभागी झाले होते। सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार।